आता ही जवळच आहे आणि त्याला डोंगरे बघा कसे चिपकले. काय एक एक ड्रामा असतो तुम्हाला दाखवणार काय. तुमच्याकडे आहे का? आणलाय तुम्ही परत आणि संपले मग तुमच्याकडचे आणूया. मग संपणार नाही जळलेलं आहे. एक डेमो करून बघितला होता पण ते सक्सेस झालेले. पण तसं देव बोलतात ना आमच्या पाठीशी आहे. चला सकाळ झाली. आपलं डेली रुटीन चालू झालेलं आहे. आपलं चूल पेटलेली आहे. त्यात पाणी तापतंय. वाघ्या शेरू झोपलेले आहेत मस्ती करून करून. हे बघा बाहेरचं वातावरण. तुम्हाला ही ना एक भाजी दाखवते हा नवीनवाली. चला बघूया आपण. पारोशी म्हणजेच गिलकी इथे जवळ धरलेले ना दिसले त्याच्यामुळे त्याला तुम्हाला दाखवते पटकन. ही वेल जी आहे ना कशी पण पसरते तुम्ही बघताय. कुठेही गेली ही पिवळी फुलं बघा दिसतात ह्या साईडला. आले बघा शेट आले. बाबू तू झोपलेलं ना. आणि जमीन तर बघा किती ओली आहे. काल संध्याकाळी इतका पाऊस पडून गेला आहे ना भरपूर जमीन ओली आहे. आणि तुम्हाला गिलकी दाखवते. चला जास्त वेळ नाही घेत. हे बघा आता ही जवळच आहे आणि त्याला डोंगळे बघा कसे चिपकलेत. असतं त्या डोंगळे भाजीवरती. आता ही तयार व्हायला 2-3 दिवसामध्ये तयार होईल म्हणजे पटकन वाढ होते. जशी दुधी बघा वाढते ना तसंच गिलकीचं पण आहे फटाफट तयार होते. तो बघा आता भाग्या पण लागला ओरडायला. फुलं बघा फुलं ही अशी पिवळ्या रंगाची फुलं पिवळी धम्मक आली बेटा. भरपूर गिलक्या धरणार आहेत. गेल्या वर्षी पण भरपूर लागलेला आहे. ह्या वर्षी पण तसंच आहे. आणि तिकडे लांब बघा तुम्हाला दिसतं आहे गोंड्याची फुलं. इथे एवढं सगळं ते झाले ना रान त्याच्यामुळे तिकडे जायलाच मिळत नाही. मी तर ह्या साईडला जातच नाही. काय काढत असेल तर कोणाचे बाबाच काढतात. काय रे वाघ्या आली थांब बेटा फुलं दाखवते तुम्हाला. तोपर्यंत आता हा बघा कुणाल बघा तर गेटजवळ उभा राहून त्याचं काय अभ्यासच चाललेला आहे. ऑनलाईन काय शिकत असतो. ही बघा गोंड्याची फुलं पण धरलेत. तिकडे पण आहेत म्हणजे भरपूर आहेत फुलं आपल्याला चांगली. आणि भाजी पण काय काय तयार झालेली आहे ते बघूया. आता काढायची का नाही ते कुणालच्या बाबांना विचारायला पाहिजे. शेरी चला तो बघ बोंबटायला लागलं. चला चल 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 बाग्या ओरडतो. चल ये काय झालं बेटा का आलं. तर का बाबा आहे ना पुढ्यात. इच्छी घाण पाडण्या पाहिजे खरं तर. कोण बाहेर गेला बाग्या शेरू बाहेर गेला म्हणून. तू टॉवेल जरा एक साईडला करा प्लीज. तू डोक्याला लागतं म्हणून मी कुणालचा पण सरकवला. मग काय मग आता नाश्ता. नाश्ता तुम्ही बनवाल ते आम्ही काय करणार. काय देऊ बनवून बनवून द्याल ते खाय. वा रे वा. खिचडी बनू. खिचडी चालेल ना. खिचडी कसली खिचडी. तांदळाची खिचडी. तांदळाची खिचडी का नाश्त्याला खातात काय. जेवणाला जेवणाला. हो तुम्हाला मी ना दाखवे ना काहीतरी. जेव्हा खिचडी बनते ना आमच्याकडे भाताची म्हणजे तांदळाची काय एक एक ड्रामा असतो तुम्हाला दाखवणार काय. मी दाखवीन काहीतरी दाखवीन. खिचडी बघितली का पळायच्या मागे म्हणजे महिन्यात ना एकदा आपण बनवतो तरी पण. हे बघा हे बघा हे आमचं पाखरू बघा. हे बघा हे असं असतं. चला आज चटपटीत नाश्ता आहे काय टेन्शन नाही घ्यायचं. त्याची तयारी मी काल रात्रीपासून करून ठेवलेली आहे. काल जरा गडबड झालेली ना पाण्याची. नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आणि आता वाजलेत सकाळचे 7:45 वाजलेले आहेत. सगळ्यात अगोदर नाश्ता बनवून घेणार आहे. तर मेदूवडा जे कालच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला दाखवलं होतं मी रात्री सगळं म्हणजे रेडी करून ठेवलेलं आहे वाटून वगैरे. फक्त आता तळायची चटणी पण तयार करून ठेवलेली आहे. कोथिंबीरची चटणी केली आहे. आज नारळाची चटणी नको कारण परवाची पण खाल्ली होती म्हणून चला आज कोथिंबीरची चटणी बनवली तिखटवाली. आणि काम करायला पण येणार आहेत माणसं म्हणजे आज येणार असे म्हणालेत. बघूया
नुसतं गोण्या जरी घरात पडलेल्या आहेत पुढच्या अंगणामध्ये, पण तरी पुढचं जे अंगण आहे ना सगळं सिमेंटनी झालेलं आहे, पडतं ना थोडंफार तर तेच काय हा काढून टाक. पाणी पण तापलं आहे त्यानं म्हटलं काढून टाका, नंतर म्हटलं करीन आरामामध्ये आंघोळ. चला नाश्ता करून घेऊया आणि मग कामगार जर का आले तर थोडंफार तुमच्या शेअर करीन, दाखवीन काय काय काम झालं आहे ते बघू. हे बघा आपली कोथिंबीरची चटणी, तो वरचा भाग बघा काळा पडतो ना, आणि हे आपलं पीठ मेदू वड्याचं, आणि ही जी डाळ आहे ना सालवाली बघा असते ना उडदाची डाळ, त्याचं पीठ आहे हे. त्याच्यामुळे असं थोडं काळसर दिसतं पण पौष्टिक आहे खूप, ह्याच्यामध्ये प्रोटीन्स भरपूर असतात उडदाच्या डाळीमध्ये. आणि ते तेल तापत ठेवलेलं आहे गरम होते, जो कोणी म्हणजे फिश कोण खात नसेल ना नॉनव्हेज वगैरे त्यांच्यासाठी हे ना हे बेस्ट आहे एकदम. उडीद उडीद भरपूर प्रोटीन्स असतात. म्हणजे हे कसे पचायला जड असतात, लहान मुलं असतील ना त्यांना पटकन पचतं, पण वयस्कर असतात ना त्यांना पचायला जरा जड असतात कारण प्रोटीन्स त्याच्यामध्ये भरपूर असतात. आज मी काय केलं, भागे आणि शेरू यांना दूध वगैरे काय दिलेलं नाही आहे, डायरेक्ट हे मेदूवडे देणार कारण ते कसं हेवी असतं ना म्हणून. आणि वेटिंगलाच उभा आहे शेरू, भाग्या बाहेर आहे, सगळ्यात आधी त्यांना नाश्ता. जरा गार होते गरम आहे बेटा, गार होते हा. ए तिथं गपचूप बसायचा. आता ह्या दोघांची बघा नाटकं चालू झाली आहेत, दोघांना बांधून ठेवले कारण आपल्याकडे काम आहे ना चालू झालं आहे पडवीचं पुढच्या साईडला, तुम्हाला मी दाखवते हा. तर हे सारखे भुकत आहेत जास्त करून शेरू. शेरू गप तिथे बसायचा, हां बसा इथे गपचूप. आता हे काम होईपर्यंत ना असं ह्यांचं हे शांत बसा. ऐकतात रे दोघं जण, गुड बॉय झाले. हां गुड बॉय गुड बॉय. तिथं गाई करा चला, मग थोड्या वेळाने सोडते हा तुम्हाला, गाई करा गुड बॉय ना. आपलं काम चालू आहे ना घरात, काम चालू आहे ना, शहाणी पोर आहेत. खाऊन पिऊन झालं की नाही आता गप्प राहायचं. हा शेरू शेरू चालू झालं काम. किती काय करू पायपादा, दोन दोन चिरे लावलं ना पाईप ठेवले बघा. आणि संपले मग तुमच्याकडच्या आणू या, मग संपणार नाही हा. ते पाईप बघा ते ठेवले पायपाला ते बंद करू ते बरोबर करा बरोबर पाणी लावू का. ह्या बघा पंढरी काके आल्यात खूप दिवसांनी. सगळ्यांना सांगतात तगड सगळी जण ते तावडं पण मला आता बाहेर नाही जायला भेटत. हे दोघं जण आल्यापासून कुठे मी नाही घराच्या बाहेर. सकाळी आता एक काम चालू आहे घरात, बसा बसा चाय पिवा. हे दोघं जण आल्यापासून मी अडकून राहिले, मला कुठे जायला बाजारात पण नाही. मी आता काही 15 दिवस रे बाजारात गेले, खाऊ घालायचं आतमध्ये बांधून ठेवायची मी आता. काय नुसते हैराण करतात. हे बघा आता काम चालू आहे बांधून ठेवलं. तुम्हाला ओळखतो तो, तुम्ही मागे बघा येऊन गेलात ना, शेपटी बघा शहलते दोघांची. तुमच्याकडे आहे का आणलाय तुम्ही परत? नाही ना, ह्यांच्यामध्ये सगळं जीव अडकलेलं ना, मग सगळं जाणं येणं सगळं बंद झालंय. त्यांना आज बांधून ठेवलंय ना काम चालू आहे तर परंतु जीव त्यांच्या वर काय बाबू गेलेलो रागो रागो म्हटलं नाही रे बाबा इकडे नाही तू खाली जाऊ नको. इकडनं आले तो तिकडनं शोधून आला आणि मग इकडनं आले दोघ जण. हा तिकडनं दोघ जण आले बोला. त्याची भीती वाटते ना वाघ बी काय आलं तर पकडा विकडायचे म्हणून मग जास्त सोडत नाही, पण तरी जातात लपून छपून जातात दोघ जण. आमच्याकडे आला होता रात्रीचं ते गवत आहे ना सगळं बसलेलं असं गोल असं राऊंड, आणि एकाच ठिकाणी एक दोन ठिकाणी बाकी सगळं गवत उभा आणि बाकी दोन ठिकाणी असं खाली बसलेला. मग काकांना दाखवलं आम्ही लोकांनी,
ते काहीतरी म्हणजे डुक्कर बिक्कर काहीतरी आलं असेल. डुक्कराचे पण बसना आणि गवत म्हणजे वाढलंय ना, त्यांना असं वाटलं भात बीत काय आहे म्हणून आले असते करायला. डुकरांची आताशी लय बसत साईंद्रा त्यांची लय बसना. वाघाची तशी ना वाघ रानात नाही गप बस. साबी पण आता बघितलं ते मागे आम्ही, आता आणले औषध मारायचा रान. नाही 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 जात नाही तसा. आता पहिले ते औषध मारणार बोलत जावा, बाकी काय नाही. मी तर जातच नाही त्या साईडला बोलत जावा. म्हणजे आता ही झाड कापलेली त्याच्यामुळं जंगल झालेला कसा गेले या माझ्या माका माहिती आहे. समोर ना मग गाय चुकली रवा वापे गेलेली काय गेली एकीकडे नाही. आम्ही सगळ्या या पंद्यात धावत निघालय. सगळी कुडी बिडी सगळा बुगडी बिगडी सगळ्या पायातले सगळे बुगडी सगळं काढून घेतले पदराचे गाठे बांधून लय रान वाढलंय. नाही आणि काल ते मोटर बिघडलं आमची पाण्याची, तेव्हा गेले होते पुनालच्या बाबा तिकडे खाली आमचा अमित आणि दोघ जण होते. एवढा रान झालाय आपल्या वर मोठं रान झालं एवढं झालेलं आता. इथं आमच्या इथं किती गवत आहे बघितलं ना तेवढं वाढलंय ते. आता हे साहेब काम झालं ना मग आता दवा मारून ठेवणार आता मग नंतर मग जाळून टाकणार मग असं करणार. ते औषध मिळतं रानावायला आणलंय काल आणि दोनदा तर साफ करून झाला, दोनदा कापले लपला रान तो परत तेवढा उगवला. नाही हा कडू असतील मग औषध मारला ना खायची नाही ती हकडली भुतुरली खायची. अच्छा हा 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 लय दिवसाने आला तो. लय दिवसात खाय फिरूक मिळता. आपण जायचं बोलतो पण काय घरातल्या कामातून नाही टाइम भेटत. बाबू माझे 2 किलो तांदूळ घेऊन पण चांगला नाही. ते दोघं पण येते काय माणसाळलेलं येते एकदम आता. कुणालच्या बाबाने घेतली औषध फवारणी करायला आपलं रान वडलं त्याला. मला कमेंट होत्या की ताई ते औषध दाखवा म्हणून, म्हणजे कुठलं हे कंपनी वगैरे असं. तर हे बघा हे कंपनीचं औषध आहे आणि ह्या बॉटलची किंमत आहे 200 रुपये असं. आणि फास्ट आहे म्हणजे होतं ना स्पीडने रान मरतं ना असं पॉवरफुल आहे ते. हां फक्त गवत मरतं असं. आणि ह्याच्यामध्ये छोटी छोटी बघा रोपं असतात ना उगवलेले असतात ती पण मरतात. आणि हे लिहिले बघा 15 लिटर पाण्यामध्ये 100 मिली टाकायचं आणि मिक्स करून ते फवारणी करायची असं. आणि आहे चांगलं पॉवरफुल आहे कारण आम्ही परावेशी मारलं ना ते गवत आहे ना चांगलं असं जळालेलं आहे. एक डेमो करून बघितला होता पण ते सक्सेस झालेले. ह्याच्यावर प्राईज बघा 420 प्राईज दिलेली आहे पण ते मिळालं आहे 200 रुपयाला म्हणजे परवडतं आहे आपल्याला. किती लिटरची बॉटल आहे बघते मी. हां ते 1/2 लिटरची बॉटल आहे. आणि बियाण्यांचं दुकान असतं ना त्या दुकानामध्ये अशी सगळी औषधाची म्हणजे फवारणीचे वगैरे औषधं मिळतात बियाण्यावर सगळं वस्तू तिथेच मिळतात. पण ठीक आहे परवडतं हे आपल्याला चांगलं आहे. आणि आता की नाही संध्याकाळ झाली म्हणजे मला वाटतं 5 वाजले असतील. मी आता ना एक झोप काढून उठली. आपलं काम चालू आहे अजून पहिल्या म्हणजे पुढच्या पडवीमध्ये. आणि हे बघा हे शेरू आणि वाघ यांची आंघोळ चालू आहे. शेरूला आता आंघोळ घातली आणि वाघ्या आता गेला आहे बाथरूममध्ये. दोघं पण चिखलामध्ये लोळून आले होते मग असे खेळायला गेले दुपारी जेवून झाल्यानंतर. आणि आले ते पूर्ण चिखलाने माखलेले होते कारण काल बघा पाऊस पडून गेला ना मग त्याच्यामुळे त्यांना आता आंघोळ घालावी लागली. शेरा बघा कसा पुसतोय स्वतःलाच. आणि नंतरला आता हे जे सामान आहे ना हे हलवायचं आहे म्हणजे इथे मला वाटतं उद्या होईल वाटतं काम चालू. त्याच्यामुळे हे सगळं सामान आपल्याला उचलून ठेवायचं आहे व्यवस्थित. मला वाटतं पुढच्या पाडवी तर ठेवायला लागेल कारण जर का पाऊस पडला संध्याकाळच्या वेळेस तर वगैरे भिजायला नको म्हणून बाहेर ठेवून पण चालणार नाही. तर हे सगळं आहे चाललेलं. तर मी जरा ना चहा पिऊन घेते कारण मी आता एक झोप काढून उठले ना आवाजावरनं बघा तुम्हाला माहीत पडत असेल. आता ना आम्ही भरपूर आराम केला आहे कारण आपलं घरातलं काम चालू होतं ना त्याच्यामुळे आम्हाला काय बाहेर पडायला भेटलं नाही. कारण रान मारला तेवढा तू बघते नाही माझं सांगते मी म्हणजे की आत्ता करायचं काम घरातलं म्हणजे बाकी आहे आत्ता सगळं क्लीन करायचं आहे. आता झाडू वगैरे फक्त काढून ठेवलं आहे होईल म्हटलं सावकाश. आता जरा दिवस मावळायला आला ना म्हणून जरा थांबलो आहे. हां वाघ्याशेरू झोपलेत ना दोघांना त्याला सांग आतमध्ये गेला झाडू मारून. हां कुणाला दोघांना घरात घ्या
आता मच्छर यायचा टाइम झालाय. काय मग काय म्हणताय आपलं आता घर, आता पडवी आपली चांगली कशी दिसते मग? आता प्लास्टर केल्यावर मस्त अजून छान दिसते. म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की आज काम होईल म्हणून पुढच्या ह्याचं पडवीचं, पण नाही, पूर्ण झालंय, अर्ध झालेलं आहे ना. आता उद्याला होईल ना पूर्ण? उद्या प्लास्टर, उद्या दुपारच्या आधी होईल ते. काम ह्याला का प्लास्टर करायला एक तास लागतं, त्याला तासच होऊन जाते. तुम्हाला मी ना आता दाखवत नाही, मी तुम्हाला नंतर दाखवीन, म्हणजे उद्या दाखवीन पूर्ण झाल्यावरती. आता कसं अर्धवट आहे ना त्याच्यामुळे, पण चांगलं वाटतंय, बरं वाटतंय. एक एक स्टेप करत चाललो आहे ना आपण, म्हणजे जसे जुने दिवस आठवतात. असं काय काय घराचं काम चालू केलं ना, की कसं घर उभं केलं, किती अडचणी आल्या, काय 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 आपलं चालू. आता कालच घे ना, पाण्याचा किती प्रॉब्लेम झाला काल. काल चालू करत होतं काम आणि ते मोटरचं असं झालं पाण्याचं. हा, पण ते कुणाल बाबा बोलतात ना, तिकडं हटले नाही ते, म्हणजे एवढं ना रानात माहिती, मोटर जिकडनं आलेले ना, तुम्हाला मी दाखवलं होतं हे जे गवत तुम्हाला दिसत रान, ह्याच्या दुप्पट ना रान वाढलेलं आहे. आपल्याला ते इम्पॉसिबल गोष्ट आहे, म्हणजे रान आपण बघितलेलं नाही. मी तर फर्स्ट टाइम बघितलं एवढा लांब गवत. हा, ते घरी जेव्हा आले ना, तेव्हा सांगायला की किती ते रान वाढलंय. आणि त्या रानात जाऊन त्यांनी ती वायर वगैरे, दोघं जण होते आमचे, चुलत धीर होते आणि हे होते दोघं जण, त्यांनी ते सगळं केलं. नाहीतर आहे ना खूप एवढा लांब एवढा उंच गवत मी पहिल्यांदा बघितलं. किती उंच झालाय गवत माहिती, असं झाडासारखा, म्हणजे माणसांच्या बरोबर, माणसाच्या बरोबर उंचच्या उंच. खूप रिस्की असतं असं रानामध्ये जाणं. सकाळी पंढरी काकी आलेली ना, ती पण सांगा होती, हा समोर आपल्या इकडे आहे ना, बोलते काय रान वाढलाय, बोलते त्याशी, बोलते मी घाबरत घाबरत गेली त्या रानात, गाय काय हरवली होती ना, आलेली नाही, बोलते मी घाबरत घाबरत गेली, दागिने बिगिने बोलते मी सगळे काढून ठेवले, गवतामध्ये अडकलं तर पडता येतात ना. आणि ते गवत कसं तुटतं ना अंगाला, लागतं की ते खास नाही, आणि ते हे धारदार असतं गवत. अशी पंढरी काकी सांगा होती, आणि ती घाबरत घाबरत बोलते त्या रानात गेली आणि बोलते मी आली, बोलते कशी कशी एवढं ते रान झालंय. आणि आता जंगली प्राण्यांची पण भीती बघा आहे आता, त्याच्या प्राणी आता ऊन पडत जाईल ना, गुरं जायला लागणार ना, तसं ते रान संपणार. पण ते एवढ्या रानात जाऊन ते काल ते पाण्याचं केलं म्हणून बरं झालं, नाही तर आज आपलं काम सगळं अडकून राहिलं असतं असं सांगते मी. काम तर आपल्याला करायचं होतं, आपलं काम राहिलं असतं, आपल्या घरात पाणी पण नव्हतं आणि काम पण करायचं होतं. जाऊ दे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं बोलायचं आणि पुढे जायचं. म्हणजे अशा अडचणी येतात पण ते असं देव बोलतात ना, आमच्या पाठीशी आहे, होत राहतं होत राहतं. म्हणजे असं होतं पण ते कुठून ना कुठून काही ना काही मदत मिळते. समोरून देवच बोलतो ना, आपल्या पाठीशी हात ठेवतो डोक्यावरती आणि मग सगळं होतं असं झालेलं आहे ते. आणि आम्ही अनुभव ना तो घेतलेला आहे, जिथपासून आम्ही गावाला आलेलो आहे तिथपासून आम्ही अनुभव घेतोय देवाचा, की कसं आम्ही त्यातनं बाहेर पडलेलो आहे. या सगळ्या गोष्टी आहेत, काय करायचं, करत राहायचं, पण हिंमत हारली ना का सगळं संपतं ना, हिंमत ठेवून करायचं. हरला तू माणूस कसला, मग हरायचं नाही, हरलं का संपलं असं आहे ते. हिंमत ठेवून केलं का सगळं होतं, मग काही राहत नाही, मग असं आहे ते. गवत त्यांनी दिसत आहे तुम्हाला, ते पिवळं पिवळं झालं ना, ते मेलेलं गवत आहे. ते औषधाचं ते व्हिडिओ मध्ये आपण दाखवलेलं आहे, चांगलं आहे ना औषध, औषध छान, एक नंबर औषध आहे, चांगलं आहे. तुम्हाला बघा मी शेअर केलं ना, पाऊस पडला नाही पाहिजे त्यावर, पाणी पडलं का ते हे होतं, पडला तर खराब होणार. अच्छा, हा, म्हणजे उन्हामध्ये मारायचं ते आणि त्याच्यात पाणी नाही पडायला पाहिजे असं. पाऊस पडला म्हणजे तुम्ही आता मारला आणि पाऊस अर्धा एक तास पाऊस पडला, हा, त्याचा काय उपयोग नाही. अच्छा, असं आहे काय. बरं आहे, चला, काय नाही, आपण माणूस काय अनुभवातून शिकतोय, आम्ही पण आता शिकत चाललेलो आहे आणि बऱ्याच गोष्टी आता आम्हाला कळत चाललेल्या आहेत. होतं होतं, चांगलं होतं. चला आता काय, जरा वेळ इथं बसतो, आता आपण पण घरी जाऊया, मच्छर चावायला लागल्या. तर खूप इच्छा आहे तुम्हाला सगळं दाखवायची, पण उद्याला मी दाखवत्या सगळं पूर्ण झाल्यानंतर शेअर करेन. सगळं पूर्ण नाही होणार, पण जे होईल ते तुम्हाला दाखवीन ना. आता कसं जरा अर्धवट आहे ना काम, मग चांगलं नाही वाटणार असं. तर चला मित्रमैत्रिणीनो, आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.